हेलो फ्रेंड्स, आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज दिसागंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली, बीकॉम सेमेस्टर 5, एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट, अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपन्यांचे समिश्रण, यामध्ये आज आपण समिश्रणाचे लेखांकन अकाउंटिंग फॉर अमलगमेशन हे बघूया. माय सेल्फ मिस्टर निलेश सलामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपन्यांचे समिश्रण, यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हॉट इज अमलगमेशन, समिश्रण म्हणजे काय हे बघितलं. आज आपण समिश्रणाचे लेखांकन अकाउंटिंग फॉर अमलगमेशन हे बघूया. समिश्रणाचे लेखांकन लिहित असताना समिश्रणाचा जमा खर्च, एकत्रित होणारी जुनी कंपनी आणि त्यांच्या एकत्रीकरणातून जन्माला येणारी नवीन कंपनी यांच्या लेखापुस्तकात लिहावा लागतो. एकत्रित होणाऱ्या जुन्या कंपनी आपले व्यवसाय नवीन कंपनीला विकायचे असल्याने त्यांना आपले निस्तारण घडवून आणावायचे असते. याउलट नवीन कंपनीला जुन्या कंपनीचे व्यवसाय खरेदी करावायचे असल्याने जुन्या कंपनीला व्यवसाय विकणारी कंपनी असे म्हणतात, तर नवीन कंपनीला व्यवसाय खरेदी करणारी कंपनी असे म्हणतात. त्यामुळे जुनी कंपनी ही विक्रेता कंपनी असतो, तर नवीन कंपनी ही क्रेता कंपनी असतो. त्यामुळे क्रेता कंपनी विक्रेता कंपनीकडून ज्या व्यवसाय खरेदी करतो, त्यावेळेस व्यवसाय खरेदी करत असताना त्यांच्यामध्ये काही करार झालेले असतात. कंपन्यांचे समिश्रण प्रसंगी क्रेता व विक्रेता कंपन्यात सर्वप्रथम व्यवसाय खरेदी विक्रीबाबत काही महत्त्वाचे करार होत असतात. यामध्ये प्रामुख्याने पहिला जो करार असतो, क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती किती किमतीवर खरेदी करावी. तर क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती किती किमतीवर खरेदी करावी याबाबत प्रथम क्रेता आणि विक्रेता कंपनीमध्ये करार झालेला असतो. त्यामुळे जर विक्रेता कंपनीची सर्व संपत्ती खरेदी केल्याचा करारात उल्लेख असेल, तर हस्तस्थ रोख कॅश इन हँड आणि बँकेतील रोख कॅश एट बँक सहित सर्व संपत्ती क्रेता कंपनीने घेतली असा त्याचा अर्थ होतो. कधीकधी निवडक संपत्ती खरेदी केल्याचा करारात उल्लेख असतो, अशावेळी तेवढीच निवडक संपत्ती खरेदी करण्यात येते. जी संपत्ती क्रेता कंपनी घेत नाही, ती संपत्ती विक्रेता कंपनी स्वतः बाजारात इतरांना विकत असतो. दुसरा जो करार आहे, क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची कोणती देयता स्वीकारावी. इथेसुद्धा क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यामध्ये प्रथम करार होत असतो की क्रेता कंपनी ही विक्रेता कंपनीची कुठली देयता, बाह्य देयता स्वीकारावी याबद्दल करार झालेला असतो. विक्रेता कंपनीची संपत्ती घेतली म्हणजे तिच्या देयता स्वीकारल्याच पाहिजे असे बंधन नाही. ज्या बाह्य देयतांची अर्थात तृतीय पक्षांचे देणे दर्शविणाऱ्या देयतांची परतफेड करण्याची जबाबदारी क्रेता कंपनीने स्वीकारल्यास अशा बाह्य देयतांचाच स्वीकारलेल्या किंवा घेतलेल्या देयतांमध्ये त्याचा समावेश करण्यात येतो. तिसरा जो करार आहे, व्यवसाय खरेदीबद्दल क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला किती मोबदला द्यावा किंवा किती क्रय प्रतिफळ द्यावा. इथेसुद्धा क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये करार झालेला असतो. त्या करारानुसार क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला किती मोबदला द्यावा त्याचा उल्लेख असतो. विक्रेता कंपनीचा व्यवसाय खरेदी केल्याबद्दल क्रेता कंपनीने देऊ केलेली रक्कम म्हणजेच खरेदीचा मोबदला किंवा आपण त्याला म्हणतो क्रय प्रतिफळ, परचेस कन्सिडरेशन होय. क्रय प्रतिफळाची रक्कम
क्रेता व विक्रेता कंपनीच्या दरम्यान झालेल्या करारानुसार निश्चित होत असते आणि ती शुद्ध संपत्ती इतकी किंवा शुद्ध संपत्तीपेक्षा जास्त अथवा कमी देखील असू शकते. आणि चौथा जो करार आहे, हा जो मोबदला कोणत्या स्वरूपात द्यावा. क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचा व्यवसाय खरेदी केल्याबद्दल जो काय मोबदला द्यावा लागतो, म्हणजेच क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन, तो कुठल्या स्वरूपात द्यावा. तर प्रामुख्याने बघतो आपण की इथे क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला तीन स्वरूपात ते मोबदला दिला जात असते. पहिला जो आहे त्या कंपनीचे शेअर्स, दुसरं जे आहे डेबेंचर्स आणि तिसरं जे आहे कॅश. कारण विक्रेता कंपनीच्या बहुतांश भागधारकांना क्रेता कंपनीचे भागधारक व्हायचे असते, म्हणून त्यांना रोख रक्कम देण्याऐवजी क्रेता कंपनीचे भाग दिल्यास त्यांच्या सोयीचे असते. याशिवाय भागांच्या स्वरूपात क्रय प्रतिफल देणे क्रेता कंपनीच्या दृष्टीनेसुद्धा सोयीचे असते. कारण क्रेता कंपनी नव्याने स्थापन केलेली असल्यामुळे तिच्याजवळ संपूर्ण रोख स्वरूपात क्रय प्रतिफल देणे एवढी रोख रक्कम उपलब्ध नसते, म्हणून क्रय प्रतिफलाच्या रकमेपैकी बरीचशी रक्कम क्रेता कंपनी भागांच्या स्वरूपात देत असतो. तसेच विक्रेता कंपनीच्या कर्जरोखधारकांनाही आपल्या कर्जरोख्यांच्या बदल्यात रोख रक्कम घेण्यात रस नसतो, कारण त्यांनाही शेवटी ती रक्कम पुन्हा कुठेतरी गुंतवायचीच असते. म्हणून ते देखील आपल्या कर्जरोख्यांच्या बदल्यात क्रेता कंपनीचे कर्जरोखे घेण्याचे मान्य करतात. थोडक्यात जर बघितलं आपण तर क्रय प्रतिफलाची रक्कम क्रेता कंपनीच्या भागांच्या स्वरूपात कर्जरोख्यांच्या स्वरूपात व रोख स्वरूपात विक्रेता कंपनीला देण्यात येतो. अशा पद्धतीने आज आपण संमिश्रणाचे लेखांकन अकाउंटिंग फॉर अमलगमेशन बघितलं.